आपण मराठी माणूस आहोत व्यवसाय आपल्या रक्तात नाही आहे म्हणजे वडील त्यांना म्हटलं तर बरं ठीक आहे कशात आहे कोणाचकडे म्हटलं ते गुजराती मारवाडी ह्यांच्या ह्यांच्या रक्तातच धंदा असतो बिझनेस करण्याची ॲटिट्यूड असतो त्यां ते करतात माझ्या वडिलांनी म्हटलं बरं ठीक आहे मी ब्लड ट्रान्सफ्युजन करतो <laughs> रक्त बदलतो टू थाउजंड टेन सप्टेंबरमध्ये आमच्या बँकेत दोनशे बत्तीस रुपये होते दोनशे बत्तीस बारा लोकांचा पगार द्यायचा होता आमच्याकडे बँकेकडे जा जाण्याच्याऐवजी उत्तर काही नव्हतं जे तरी काही नव्हतं देर इज नथिंग रॉग विद अ सॅलरीड जॉब तुम्हाला दर इफ यू थिंक अंतरप्रनरशिप इज ऑल अबाउट लिडरशिप ओनरशिप रिस्क ॲपिटाईट म्हणजे आपण लोकांना मॅनेज करायचं आहे आपण पैसे जास्त बनवायचे आहेत आपण रिस्क घेऊ हे सगळं तुम्ही सॅलरीमध्ये पण सॅलरीड जॉबमध्ये पण करू शकता कुठलाही व्यवसाय असेल कुठलाही बिझनेस असेल कशातही असेल पहिले हजार दिवस तुम्ही असे जगणार की लोकांना बघवत नाही पण जर तू हजार दिवस धंदा केला चांगला आणि सर्वाईव्ह झाला हजार दिवस त्याच्यानंतर तू आयुष्य जगशील की लोक पाहतच राहतील मी अंतरप्रनर झालो म्हणजे पैसा जास्ती मिळेल याच्यावर कधी करू नका पैसे बाय प्रोडक्ट आहे मग प्रोडक्ट काय hmm. प्रोडक्ट इज पॅशन हाय हॅलो नमस्कार तुमचं नवा व्यापारमध्ये स्वागत आहे नवा व्यापार म्हणजे काय तर नवा व्यापार म्हणजे आपण लहानपणी जो गेम खेळायचो मोनोपॉलीचा बेसिकली त्यात पैशांची देवाणघेवाण करायचो आपण काही गोष्टी विकत घ्यायचो काही गोष्टी रेंटवर द्यायचो आणि बेसिक बिझनेस स्ट्रॅटेजी समजून घ्यायचा एक तो लहानपणीचा प्रयत्न होता त्याच बिझनेस स्ट्रॅटेजी आता मोठ्या मोठ्या उद्योजकांकडून समजून घेण्यासाठी हा पॉडकास्ट आहे आणि आज आपल्या एपिसोडमध्ये आलेले आहेत गौतम रेगे जोस सॉफ्टवेअरचे को अँड डिरेक्टर सो जो सॉफ्टवेअर मोठमोठ्या मीडिया कंपनीजसोबत मोठमोठ्या बँकसोबत त्यांच्या सॉफ्टवेअर नीड्स प्रोव्हाइड करतं हे पुण्यातून तयार चाल। चालू चालू झालेली एका मराठी माणसाने चालू केलेली मोठी आय टी कंपनी ज्याच्यामध्ये पाचशे लोकं कामं करतात आणि मोर दॅन शंभर कोटीचा रेव्हेन्यू पर इयर ते करतात सो so, आज आपल्यासोबत आहेत गौतम रेगे वेलकम टू द शो गौतम थँक्यू शार्दूल मला ॲक्च्युली मी गौतम म्हणलो कारण की आपण आधी काम केलेलं आहे त्यामुळे मला एकदम फ्रँकली मी तुमचं नाव घेतलं Uh, मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे पहिल्यांदा जेव्हा बिझनेस चालू केला तेव्हा मराठी माणूस आणि बिझनेस चालू करणं आणि आय टीमध्ये येणं ते बिग फॅट सॅलरी सोडून येणं तो पोटात गोळा कधी आला हा ॲक्च्युली चांगला शब्द वापरला याच्या पोटात गोळा काय ना प्रत्येकजण जे जो बिझनेस चालू करणार असतो त्याच्या किडे असतातच पण तो किडा आपण त्याला कसं बाहेर काढायचा आणि कसं चालू करायचं आणि तो पोटातला जो गोळा असतो त्याला कसं सांभाळायचं ही सगळी वृत्ती असते टू थाउजंड सेवनमध्ये मी एका चहाच्या टपरीवर मी काम करत होतो आठ वर्ष मी काम केलं आहे आणि मी असे मोठ्या कंपनी लाईक वेरिटास सारख्या कंपनीमध्ये काम केलं होतं जिथे स्टोरेजमध्ये प्रोग्रॅमिंग करायचं आणि टू थाउजंड सेवनमध्ये एका हाय परफॉर्मन्स कंप्युटिंग स्टार्टअप स्टार्टअपमध्ये होतो आणि आय टी आहे म्हणजे चहा ब्रेक कॉफी ब्रेक तर निरम चाल प्रत्येक अर्धा पाऊण तासात असतंच मी <laughs> बाहेर गेलो चहाच्या टपरीवर तिकडे माझ्या मित्राबरोबर चहा पित होतो आणि त्याचा कोणतरी मित्र तो, तो, तो होता तिकडे आणि तो म्हटला अरे माझी कंपनी आहे आपण आय टीत काय म्हणणार ते अरे मी पण चालू करणार आहे आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि सरळ सरळ चेहऱ्याने माझ्याकडे बघितलं यू हॅवन स्टार्टेड अप टिल यू हॅव स्टार्टेड अप तर शांतरा जोपर्यंत तू चालू करत नाही ना तोपर्यंत उगाच तो बडबड करायची नाही खटकला इगोहट झालं हां तो किडा आला बाहेर पुढच्या दिवशी मी रेझिग्नेशन दिलं माझं लग्न झालं होतं बायको काम करत नव्हती होम लोन होतं कार लोन होतं माझ्याकडे इन्शुरन्स नव्हता फॅमिली सपोर्ट नव्हतं पण बास झालं बास म्हणजे बास आपण चालू करायचंच म्हणून पुढच्या दिवशी रेझिग्नेशन दिलं एका महिन्यात फ्री होतो वाव दॅट इज हाऊ वी स्टार्टेड जोश म्हणजे जोशमध्ये बाहेर धडाक्यात लात मारून बाहेर पडलं यस yes. आणि मग कळतं की पहिल्या दिवशी आपण विचार करतो छोड तो दिया आता करायचं काय <laughs> माझा सिम्पल ॲडवाईज आहे की जर तुम्हाला आ या आजच्या काळीत जर चालू चालू करायचं चा आहे बिझनेस तर थोडा विचार करून चालू करा माझ्यासारखं चालू करू नका उगा आपला इगो हर्ट होतो म्हणून चालू करण्यात अर्थ नाही आहे पण तेव्हा इंटरनेट पण नीट कधी चालत नव्हतं इंडियामध्ये ब्रॉडबँड यायचं होतं आमचा पहिला पहिला इन्व्हेस्टमेंट जे म्हणतो ते यू पी एस होतो कारण इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता पुण्यात सेकंड इन्व्हेस्टमेंट टेबल होतं कारण लॅपटॉप असलं तरी ठेवणार कुठे आणि थर्ड इन्व्हेस्टमेंट इंटरनेट कनेक्शन होतं इंटरनेट कनेक्शन पण घ्यायला तेव्हा आपला बी एस एन एल होता त्या बी एस एन एलच्या ऑफिसमध्ये हो जायला बी एस एन एल ऑफिसमध्ये फेऱ्या मारत मारत फायनल ते म्हटले फिजिबिलिटी नाही आहे म्हणजे काय अ तुमच्याकडे आमची केबल येणार नाही मग काम कसं करू म्हणून आम्ही दोनशे मीटर केबल स्वतःले गेली के त्यांच्या जंक्शन बॉक्सपासनं आणि मग इंटरनेट कनेक्शन आमच्या ऑफिसमध्ये आलं आणि मग तसं चालू केलं म्हणजे कष्ट करावेच लागतात खडतर आय टीतला प्रवास आहे हा लिटरली <laughs> कारण इंटरनेट घेण्यापासून सुरुवात आहे आणि त्याच्यामुळे सगळं आपलं सगळं आय टी सिस्टम सगळं इंटरनेटमुळे चालतं आणि इंटरनेट नसेल तर काहीच करता येत नाही दोन हजार आठच्या मेल्टाऊनच्या आधी एक्झॅक्टली exactly हे केलं yes. मग तेव्हा दोन हजार आठला तर झोप उडाली असेल पूर्ण टू थाउजंड एटमध्ये मोठ्या मोठ्या लोकां सगळे घाबरले आणि मोठ्या कंपनीज बुडायला लागल्या पण ह्याचा अर्थ हा नव्हता की काम कमी आहे तेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा आमचा कॉस्ट पण कमी होतं म्हणून आमचे वर्किंग रेट पण कमी होते आणि होता आपल्याकडे फक्त एकच गोष्ट जोश होता आमच्याकडे म्हणजे मी जेव्हा चालू केलं तेव्हा मी कोडिंग करायचो माझा पार्टनर पण कोडिंग करायचा दोघंजणं चालू केलं नो मार्केटिंग नॉलेज नव्हता अकाउंटिंग फायनान्स सेल्स काहीच नॉलेज नव्हतं पण एक माहिती होतं की जर आपल्याला काम कोणी दिलं तर ते काम नीटनिटकं चांगलं होईल जोपर्यंत आपला कस्टमर खुश होत नाही कस्टमर सॅटिस्फॅक्शन ही खूप इम्पॉर्टंट होतं आमच्याकडे आणि त्याच्यामुळे आमचं रेप्युटेशन बिल्ड होतं म्हणून टू थाउजंड एटमध्ये आम्हाला ॲक्च्युली खूप चांगलं काम मिळालं कारण काम चांगलं मिळतं आहे आणि रेट कमी आहे तर लोकं कामात देतात पण एक गोष्ट खटकली होती आम्हाला तेव्हा काय आहे की सर्व्हाइव्ह करायचं म्हणजे फक्त जगायचं आहे की नीट जगायचं आहे म्हणजे स्पेशलाइज करायचं आहे की आपण आपण म्हणजे नाही म्हणाल्या तर आपण सगळं म्हणजे काहीही करणार अशी आजकालची वृत्ती असते मोठ्या कंपनीमध्ये तुम्हाला काय काम करते आम्ही करतो तेव्हा आम्हाला असं काम करायचं नव्हतं सहा महिने फक्त जगाण्यासाठी जे काम आलं आम्ही केलं पण मग विचार केला की मग नोकरी कशाला सोडली मग म्हटलं की आम्ही फोकस करू आणि बिझनेस चालू करताना तो एक फोकस खूप इम्पॉर्टंट असतो एक गोष्ट करा चांगली करा आणि एक गोष्ट तर तुम्ही चांगली केली तर दहा लोक तुमच्या तुम्हाला तुमच्याकडे येतात त्या गोष्टीसाठी कारण लोकांना चांगली लोकं पाहिजेत आणि चांगलं काम करणारी लोकं पाहिजेत सगळं काम करणारी लोक नको आहेत म्हणून आम्ही तेव्हा डिसाईड केलं की यार कुछ तो अलग करेंगे तेव्हा ओपन सोर्स मुवमेंट आय टीमध्ये ओपन सोर्स मुवमेंट दहा पंधरा वर्ष झाली होती पण तरी लोक आपण मायक्रोसॉफ्ट डॉट नेट जावा जावा पी एच पी ह्याच्यात सगळे काम करायचं आम्ही काम कशात चालू केलं रुबी yes. कोणी ऐकलं पण नव्हतं तेव्हा म्हणजे याची गम गंमत गंमत काय त्याची की आम्ही जेव्हा म्हटलं आम्ही रुबी ऑन रेल्समध्ये काम करतो शार्दूल दोन दिवसात आम्हाला न्यूजपेपर आणि मीडियाकडनं फोन आले अरे तुम्ही रुबी ऑन रेल्समध्ये काम करता बर ते ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काय करता <laughs> <laughs> दुसरा माणूस फोन करतो मी रेल्वेसाठी काय काम करता आणि जोपर्यंत मी म्हणायचो हा रुबी ऑन रेल्स हा सॉफ्टवेअर फ्रेमवर्क आहे सॉफ्टवेअर म्हटल्यातली सगळे फोन बंद <laughs> कारण टू थाउजंड एटमध्ये मेलडाऊन सगळे वाट लागली होती लोकांची घाबरले होते सगळे टेक्नॉलॉजीला घाबरले होते फायनान्सला घाबरले होते कोणालाही टेक्नॉलॉजीमध्ये घुसायचं नव्हतं म्हणून तसं अडखळत आम्ही चालू केली पण एक फोकस ठेवला आता की फक्त रुबी ऑन रेल्समध्ये काम करणार तीन वर्ष अशी वाईट अवस्था होती की काम यायचं रुबीचं काम नाही आहे तर आम्ही नाही म्हणणार hmm. कारण मी आठ वर्ष काम केलं होतं माझ्या पार्टनरनी दहा वर्ष काम केलं होतं थोडे थोडे टेक्निकल कनेक्ट होतेच hmm. तेव्हा आमचा फोकस होता की आपला एक एरिया ऑफ एक्सपर्टीज पकडायचं hmm. ज्यातच आपण खूप चांगले होतो आणि तेच काम करायचं ज्यातच आपल्याला इंटरेस्ट आहे आपल्याला मजा येईल hmm. आपल्याला शिकायला मिळेल हेच काम करायची बाकी सगळं नाही म्हणायचं हे काम आम्हाला जर केलं असतं पैसे बनवले असते आम्ही खूप पण मजा आली नसती मग ते करायचं की नाही सर्व्हाइवल आपल्याला जगायचं आहे पण नीट जगायचं चला ठीक आहे आपण एक पोळी कमी खाऊ आत्ता पण पुढे पुढे जाऊन पुरणपोळी घ्यायची वा <laughs> म्हणून आत्ता कमी खा चालेल पण नीट चांगलं काम करा आणि हे खूप बिझनेसमध्ये इम्पॉर्टंट असतं चालू करताना जे येईल आपल्याला जगायचं आहे म्हणून काहीही काहीही कामं घ्यायची नाहीत आणि ह्याच्यामुळे आमचा खूप फायदा झाला तीन वर्ष खूप अवघड गेले त्याच्यानंतर आमचा एक शिक्का बसला कंपनीवर की ये कंपनी इंडियात बसते चांगले रेट असते पण क्वालिटी खूप भारी आहे आणि यातलं एक्सपर्ट आहेत एक्सपर्ट आहेत जर एक्सपर्टिसचा शिक्का बसला तुम्हाला तर आपोआप काम येतं तेव्हा लोकं जे आम्हाला भेटले ते पण ह्याच एक्सपर्ट एरियामध्ये भेटले ते आपल्याकडे आले आणि एक, एक एक सतीश तालीम म्हणून होते ते गेले दोन वर्ष झाले ते गेले पण त्यांनी चालू केलं होतं की त्यांचं नाव खूप मोठं होतं इंडस्ट्रीमध्ये रुबी ऑन रेल्स इंडस्ट्रीमध्ये म्हणजे रुबी ऑन रेल्स आय इंडस्ट्री टी इंडस्ट्रीमध्ये एकदम एवढं छोटसं असेल पण त्याच्यात पण बिझनेस खूप आहे ते बादशाह होते पण त्यांच्याकडे काम करण्याची सोय नव्हती पण त्यांनी आम्हाला सांगितलं मला जर रेफरन्स आला मी तुम्हाला देईन तर पहिला प्रश्न आमचा तो मग तुम्हाला काय कमिशन पाहिजे नाही म्हटले कमिशन नको मला माझं नाव खराब झालं नाही पाहिजे वास म्हटलं मग रिस्पॉन्सिबिलिटी हां सर ते तर म्हटलं सतीश तालीम सर ते आम्ही करू पण ह्याच्यात तुम्हाला काय फायदा आहे तर म्हटले काय नाही आम्ही पण आश्चर्यचकित होतो की असा कोण आहे असा माणूस की स्वतःचा न विचार करता दुसऱ्यांना मदत करतो आहे आणि का का पण त्याचा काहीतरी उद्देश आहे का ते म्हटले मला चांगली लोकं भेटली त्यांच्याकडनं चांगली लोकं काम करून घेतील आपआप काहीतरी काहीतरी निघेल हे आमच्या लक्षात खूप अजून राहतं हे आपण विचार करतो कंपनी चालू केली आहे बरं ठीक आहे छोटं काम आलं हे काम संपल्यानंतर दुसरं काम येईल का आणि नाही आलं तर माझे दहा लोक आहेत बारा लोक आहेत बारा लोकांना सॅलरी द्यायची सॅलरी द्यायची काम नाही आलं तर थांबायचं का कुठलंही काम घ्यायचं का फक्त पोट उपाशी राहू नये म्हणून कुठलाही काम घ्यायचा का नाही आलं तर काय करणार ही जी भीती असते ना ती निघून जाते जेव्हा असे माणसं भेटतात की यार मला नको याच्यात काय काहीतरी होत राहील त्यांनी शिकवलं आम्हाला की रेप्युटेशन पहिले असतो आपलं नाव चांगलं राहिलं तर काम चांगलं येतं काम चांगलं आलं की लोकं चांगली येतात लोकं चांगली लोक आली की परत काम चांगलं येतं आणि येत राहतं आणि हे पहिले तीन वर्ष काहीही झालं पैसे कमी मिळाले तरी चालतं पण आपलं नाव बनवायला ब्रँड बिल्ड झालं पाहिजे ब्रँडपेक्षा नाव झालं पाहिजे <laughs> 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 आता त्याच्यात पण डिफरन्स आहे मला पण आधी माहिती नव्हतं आम्ही प्रोग्रामर लोक मला मार्केटिंग आणि सेल्समध्ये पण डिफरन्स माहीत नव्हता अर्ध्या इंडस्ट्रीला नाही माहिती अजून आत्ता सोळा वर्षानंतर कळतं अच्छा हे मार्केटिंग हे सेल्स आहे दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहेत पण आपल्या आपल्या जागी आहेत मार्केटिंग तुम्ही ब्रँडसाठी बिल्ड करता सेल्स तुम्ही कमवण्यासाठी करता पैसे कमवण्यासाठी कस्टमरला सुखी ठेवण्यासाठी करता आणि ही गोष्ट इम्पॉर्टंट असते right. पण पहिले तीन वर्षात इज सर्वायवल आणि हे पण आम्हाला सतीश तालीमजाने सांगितलं कुठलाही व्यवसाय असेल कुठलाही बिझनेस असेल कशातही असेल पहिले हजार दिवस तुम्ही असे जगणार की लोकांना बघवत नाही पण जर तू हजार दिवस धंदा केला चांगला आणि केला आणि सर्व्ह झाला दहा हजार दिवस त्याच्यानंतर तू आयुष्य जगशील की लोक पाहतच राहतील वा आणि हे असंच झालंय टू थाउजंड सेवनमध्ये आम्ही चालू केलं टू थाउजंड टेन सप्टेंबर मला एवढं डिटेलमध्ये माहिती आहे टू थाउजंड टेन सप्टेंबरमध्ये आमच्या बँकेत दोनशे बत्तीस रुपये होते दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस रुपये बारा लोकांचा पगार द्यायचा होता आमच्याकडे बँकेकडे जा जाण्याच्याऐवजी उत्तर काही नव्हतंच वे तरी काही नव्हतं माझा ऑप्शनच नव्हता लोन घ्या ऑप्शन नाही लोन लोन पण प्रॉब्लेम आहे लोनसाठी कोलॅटरल पाहिजे माझ्याकडे घर नव्हतं काही नव्हतं इन्शुरन्स पण नव्हतं मग कोलॅटरल काय ठेवू म्हणून आम्ही बँकेकडे जाऊन अनसिक्युअर्ड लोन घेतलं आणि जेव्हा बिझनेस चांगला होत नसेल ना तेव्हा सगळं चुकतं कोणतरी बँकेमध्ये किडे करेल आणि तुमचा प्रॉब्लेम येईल तुमच्या टीममध्ये कोणतरी गडबड करेल तुमचा प्रॉब्लेम आहे ते म्हणतात ना जर पाऊस पडायला लागला खूपच जोरात पडतो वेन इट रेंज इट पोर्स असा हे जे चुकत घडतंय ना खूप वेळात एक टाइम येतो सगळं फक्त गडबड होतच ते बुडेपर्यंत येतं इथंपर्यंत येतं पूर्ण पण दॅट इज द मेक ऑर ब्रेक म्हणतो आपण तो एक लोएस्ट पॉईंट होता सगळे मला आपण प्रश्न विचारतात रॉक बॉटम बिझनेसमध्ये सगळ्यांना येतो तुमचा रॉक बॉटम काय होता अहो रॉक बॉटम कधी कळतच नाही आपला इंडियामध्ये ना एवढे लोक, लोक बिझनेसमध्ये फेल होतात त्यांच्याबद्दल अनफॉर्च्युनेटली कोणी बोलतच नाही जे सक्सेसफुल होतात त्यांच्याशीच बोलतात की तुमचा रॉक बॉटम काय होता अहो रॉक बॉटम एवढा खाली जातो आणि अजून वेळ खराब झाली तर अजून खाली जातो आणि त्याच्यात जेव्हा चांगलं होत राहतं आणि चांगलं झाल्यानंतर तुम्हाला कळतं की अच्छा सप्टेंबर टू थाउजंड टेन आमचा रॉक बॉटम होता पण मी कधी विचार करतो की केवढे लोक असतील ते रॉक बॉटमच्या वरती येण्याच्या आधीच सोडून देतात ते हॅव टू लढाई सोडली तिथून वर्कसा आला त्या दोनशे बहात्तर लोन घेतले पगार दिला पैसे संपले मग एक कुठला तरी चांगला माणूस भेटतो एक कुठला तरी चांगला क्लायंट भेटतो कोणतरी पैसे देतात द व्हील्स कीप चर्निंग म्हणतात ना तो बिझनेसचे व्हील्स चर्न एक तो बिझनेसचा पैसे आले ते परत बिझनेसमध्ये टाकले अजून बिझनेस आला आणि येत राहतं सप्टेंबर टू थाउजंड टेनची दिवाळी जी होती त्याच्यानंतर आपला धंदा वेंट स्टार्टेड गोईंग अप आणि मस्त दोन तीन कस्टमर मिळाले आणि त्याच्यामुळे आम्हाला एक पण कळलं की प्रोसेस पीपल याच्यावर खूप खूप आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आणि त्याच्यामुळे टू थाउजंड इलेवन टू टू थाउजंड फिफ्टीन एवढी भारी तीन चार वर्ष होती काम न करता काहीही मार्केटिंग न करता आम्हाला महिन्यातनं चार का पाच लोक विचारायचे की अरे आमच्यासाठी कामं करा आणि आम्ही असे बसायचो की अरे पाच पैकी चार लोकांना आम्ही म्हणायचं नाही काम करायचं आम्हाला का नाही करायचं नाही ते इंटरेस्टिंग नाही हो काम हे असलं काम करायचं पाचपैकी एक आम्ही सिलेक्ट करायचो आणि ते करायचो काम पण ते बादशाह करायचं आणि कस्टमर यायला लागले बिझनेस यायला लागला प्रॉफिटबिल खूप वाढली आणि तेव्हा आम्ही विचार केला होता की मोठी कंपनी करायचीच नाही छोटीच कंपनी ठेवायची हे सॉरी मी म्हणतो आहे पण ही आपली अनफॉर्च्युनेट मराठी माणसाची चुकीची वृत्ती आहे की अरे आपण छोटे बिझनेस ठेवू आणि आपापलं चांगलं करू स्केलची भीती वाटते स्केलची भीती वाटते स्केलची कशाला भीती वाटायची टू थाउजंड फिफ्टीनपर्यंत आमच्याकडे साधारण पंचवीस का तीस लोकं असायचे पैसा खूप होता मिळायचा खूप कारण एकदम प्रीमियम पहिले तर आम्ही स्पेशलिस्ट होतो स्पेशलिस्ट म्हटलं की तुम्हाला ऑ ऑटोमॅटिकली जास्ती पैसे मिळतात रेट जास्त असतो हो पण एक टाईम येतो जेव्हा आपला कस्टमर पण म्हणतो भाई तुला भारी असशील मानतो मी पण ना दोन तीन कंपनी आलेत एवढे भारी नाही आहेत पण मला अफोर्डेबल आहेत त्यांच्याकडे मी बिझनेस देणार आहे सेकंड खटकतो मग अरे काहीतरी गडबड होती आहे आपण काय करतो आहे आपण माजलो आहे म्हणजे मी खरंच खरं म्हणतो आम्ही माजलो होतो आणि काय आहे की आपल्याला जेव्हा परिस्थिती वाईट असते तेव्हा आपण कसे फुल तकडे असतो पळायला रेडी असतो आणि मग सगळं आरामात मिळत राहतं तेव्हा आपण सुस्त होतो ते झोपेतलं जाग कधी आली टू थाउजंड फिफ्टीन टू थाउजंड फिफ्टीनमध्ये हां एकदम टू थाउजंड फिफ्टीनमध्ये किडा वेगळा चालू झाला आपण सर्व्हिसेस कंपनी का करतोय प्रोडक्ट कंपनी का नाही चालू करत आणि हा पण एक आता आय टी स्पेसिफिक आहे सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट पण कुठल्याही बिझनेसमध्ये पहिले तीन चार वर्ष अवघड जातात कारण तुम्हाला जगायचं असतं बरोबर पुढचे त्याचे तीन चार वर्ष असतात आपल्याला चांगलं काहीतरी करायचं का असतं तेव्हा सर्वायवलचा नसतो तेव्हा स्केल कम्फर्ट त्या मोडमध्ये जातो आणि ते कम्फर्ट लेवल आल्यानंतर ले परत एक किडा येतो की कि आता काय त्याला आम्ही डायव्हर्सिफिकेशन म्हणतो की वेगळं काहीतरी करू आपण पिवट हां पिवट करायचं तो टू थाउजंड फिफ्टीनमध्ये केलं पण ते चुकीच्या प्रमाणे केलं आम्ही आम्ही काय केलं की अरे ही प्रोडक्ट आयडिया चालू करू ती प्रोडक्ट आयडिया चालू करू तीन चार काहीतरी चालू केले दोन हजार सोळा सतरा आमचे सी ए आले आमचे सी ए तेव्हा मुंबईचे होते वयस्कर सी होते आणि ते येऊन बसवलं मला त्यांनी म्हटलं गौतम मी शिव्या कधी घालत नाही <laughs> <laughs> पण बीप, बीप 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 अरे कॅश रिच कंपनीला तू रस्त्यावर आणली आहे ऐंशी टक्के लोक आमच्या कंपनीत आपल्या नॉन रेव्हेन्यू जनरेटिंग प्रोडक्टवर काम करतात आहे अरे रेमेंबर आपण केलं देऊ आणि वीस टक्के लोक जे पैसे कमवतात ते शं म्हणजे इमॅजिन द मिस्टेक आणि तेव्हा माझं पण लक्ष होतं का आम्ही प्रोडक्ट करू प्रोडक्ट करू करतोय आणि आमचे कस्टमर पण घाबरले की अरे तुम्ही तुमचा स्वतःचा काहीतरी प्रोडक्ट करताय तर आमचं काय होईल म्हणून दोन तीन कस्टमर पण सोडून गेले तेव्हा आम्हाला कळलं की यार सॉफ्टवेअर कंपनी जर चालू करायची तर हे मिक्स नाही करायचं हा नवीन एक आम्हाला मुद्दा तेव्हा कळला होता की आपला बिझनेसमध्ये स्पेशलायझेशन चांगली आहे पण डायव्हर्सिफाय आपण जेव्हा करतो तेव्हा एकमेकांना कन्फ्लिक्ट नको असतात सर्विसेस करताय सर्व्हिसेस चालू करा प्रोडक्ट बनवताय तर वेगळी कंपनी चालू करून त्याच्यात प्रोसेस सेट करा आणि ते वेगळी ठेवा सगळं एकाच ठिकाणी करायला जाताना त्याची मिसळ होऊन जाते आता प्रोडक्ट डेव्हलपमेंट पण असतात जर माझा कुठला तरी मी प्रोडक्ट बिल्ड करतो आहे आणि चांगला कस्टमर आला प्रोडक्टवरती चांगली करून त्या कस्टमरच्या ह्याच्यावर टाकणार प्रोडक्टची वाट लागली मग नंतर जेव्हा पर परत येतात ते म्हणतात अरे हे काय आहे परत लिहिणार त्याच्यात वेळ पण जातो पैसे पण जातात कोणी खुश पण नाही आहे आणि एक मोठा मुद्दा असतो प्रोडक्ट कंपनीचा सेल्स तुम्हा आप अप, आपल्याला काय असतं बिझनेसमध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे सेल्स आणि सेल्सची स्ट्रॅटेजी प्रोडक्ट कोणी बिल्ड करू शकतो मग आता आमचं जोश जोशमध्ये असते की आम्ही कस्टमरचा पहिले विचार करतो आमच्याकडे खूप येतात आता आम्ही मोठ्या बँकेकडनं काम करतोय मोठ्या मीडिया कंपनी काम करतोय ई कॉमर्स कंपनीजवर काम करतोय पण आमच्याकडे खूप सारे स्टार्टअप्स पण आहेत आणि स्टार्टअप दोन प्रकारचे आहेत एक स्टार्टअप असते ज्यांना माहिती असते एक्झॅक्टली काय करायचं काम त्यांना त्यांचं तेन गो टू मार्केट स्ट्रॅटेजी असते कधी फंडेड असतात कधी बूट असतात बूट स्ट्रॅप्ट म्हणजे आपले स्वतःचे पैसे टाकून बिझनेस चालू केलेला असतो हे जे बी कस्टमर्स असतात ना त्यांना अख्खा इकोसिस्टमची माहिती नसते अख्खा इकोसिस्टम म्हणजे तुमच्या सेल्स कुठे आहे तुम्ही कसे सेल्स करणार मार्केटिंग करणार प्रोडक्ट बिल्ड करणार स्ट्रॅटेजी काय तुमची हे करताना आम्ही पण त्यांना शिकवतो हो की हा प्रोडक्ट तुम्ही ना खूप मोठा विचार केला आहे ह्याची गरजच नाही आहे छोटा छोट्या घ्यास दहा दहा टक्के करा ना ह्याचं दहा टक्के करा दहा टक्के करून मार्केटमध्ये जाऊन बघा तुमचे कस्टमरला कस्टमर, कस्टमर खुश आहेत की नाही विकत घेणार की नाही आणि जर विकत घेत असतील तर किती पैशाला घेणार पहिला सोल्युशनचा विचार करतात आणि मग प्रोडक्ट सॉरी हा पहिले प्रॉब्लेमचा विचार करतच नाहीत डायरेक्ट सोल्युशनचा विचार करतात पहिला मार्केटमध्ये गरज आहे का नाही त्याची मला ऍक्च्युली हाच प्रश्न विचारायचा बऱ्याचदा स्टार्टअप्समध्ये लोक सोल्युशनचा विचार करून येतात की मला ही आयडिया सुचली हे मार्केटमध्ये घुसायचं आहे पण हे आहे का नाही मार्केटमध्ये गरज आहे का नाही त्याची ह्याला पैसे देणार आहेत की नाही लोक ह्याचा काही विचार करत नाहीत अशा कस्टमर्सना तुम्ही कसं हँडल करता किंवा असे जेवत बिकॉज यू आर अ बिग स्टार्ट बिग कंपनी नाव तुमच्याकडे फंडिंगसाठी पण लोकं येत असतील तर तेव्हा काय म्हणतात त्यांना चार गोष्टी असतात तुला कुठल्याही असा जर कस्टमर आला की अरे गौतम अशी भारी आयडिया आहे आपण असं करू त्याला चार प्रश्न आम्ही विचारतो ओके पहिला असतो नीड म्हणजे तुझा ह्याचे नीड काय प्रॉब्लेम काय कोणाची सोय होणार याच्यामुळे म्हणजे कुठल्या लोकांची हे वयस्कर लोकांची काय मुलांची ट्वेंटी फाईव्ह टू फॉर्टी आता तुमचा शो तर तुमचा डेमोग्राफिक्स एज ग्रुप तुम्हाला माहिती असतो करेक्ट ते माहिती असणं खूप भारी इम्पॉर्टंट असतं hmm. कारण मग तुम्ही तसेच कंट्रोल करणार ना सो so, प्रोडक्टसाठी पहिले आम्ही विचारतो नीड काय याची गरज काय प्रॉब्लेम काय ते सांगा काय बिल्ड करायचं ते तर ना प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करताय तुम्ही प्रॉब्लेम पण दोन तीन प्रकारचे असतात तुम्हाला जर कोणाचे फॉर एक्झाम्पल गुगल मॅप्स गुगल मॅप्स जर घेतलं तुम्ही ते तो प्रॉब्लेम आहे आपल्याला एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे फक्त डिरेक्शन नको आहे मला रस्ता पण माहिती असेल मला घरातून ऑफिसला यायचा मला रस्ता माहिती आहे तरी मी गुगल मॅप्स का लावतो कारण ट्रॅफिकचं मिळतं की कुठल्या ट्रॅफिकनी कुठल्या दिशेने मला hmm. कुठल्या डिरेक्शननी जर आलो तर माझ्या टायमात पोचेन करेक्ट हा याला नीड म्हणतात hmm. गरज पहिले गरज काढा एन सेकंड असतो अप्रोच ठीक आहे आता जर मला पटलं आहे ह्या प्रोडक्टची गरज आहे ह्या मार्केटमध्ये तुम्ही कसा आणणार आहे तुम्ही मुंबईत जाणार का दिल्लीत जाणार का टीअर वन का टीअर टू सिटीज का इज इट वर्ल्ड वाईड इज इट बी टू सी म्हणजे प्रोडक्ट टू कस्ट कन्झ्युमर का इज इट साठी आहे का बी टू बी टू सी त्याचा अप्रोच असणार की सबस्क्रिप्शन आहे का का वन टाइम लायसन्स आहे का फ्री आहे अख्खा फ्रीमियम आहे म्हणजे तीन महिने फ्री आणि मग पेड किंवा दोन फीचर फ्री दोन फीचर फ्री आणि तुम्ही हा अप्रोच कसा असणार आहे आणि हे किती पैसे देणार लोक ह्याच्यासाठी ही गरज आहे ही सोय आहे ह्याच्यासाठी तुमचा कसं करणार आता तुम्ही सांगा आता छोटी गोष्ट सांगतो की आपल्याकडे खूप वयस्कर लोक असतात आणि एस्पेशली आय टीमध्ये यू एसमध्ये जाऊन बसले तर त्यांचे आई वडील इकडे असतात त्यांना भीती असते की अरे आपल्या आई वडिलांचं म्हणजे ओल्ड एजमुळे काहीतरी काही धडपडले कुठं लागलं ला तर काय मग ते घरात सी सी टी व्ही टाकणार कोण बघणार आहे दिवसभर मग एक जर स्टार्टअप आलं आणि म्हटलं की अरे आम्ही असं एक तुम्हाला एक रिंग देऊ किंवा एक पेंडंट देऊ गळ्यात काहीतरी नेकलेस टाकलं की ते डिटेक्ट कर की तुम्ही हलताय का फिरताय का पडले का आणि इमिजिएटली नोटिफिकेशन केलं गरज आहे पण ही जर तुम्हाला एक लाखाचं मिळत असेल तर घेणार का लोक नाही का पाचशे रुपयाला घेतलं तर घेणार का का दोन हजार रुपये दिले तर घेणार का एक आणि त्याला जर दर दररोज रात्री चार्ज करायला लागेल तरी प्रॉब्लेम आहे झोपेत न पडले तर म्हणजे ती बॅटरी लाईफ त्याचा तीन दिवस का पाच दिवस असला पाहिजे आणि त्याचा बॅकअप इमिजिएटली पाहिजे की आपण बॅटरी बदलली आणि मग हे वयस्कर लोक बॅटरी बदलू शकणार का दोन देणार का हा अप्रोच असतो तिसरा असतो बेनिफिट ह्याचे काय डायरेक्ट बेनिफिट किती मिळणार आहे आणि बेनिफिट दोन प्रकारचेच असतात तुमची कम्फर्ट पैसे वाढवणार किंवा पैसे वाचवणार रेव्हेन्यू सेव्हिंग किंवा कम्फर्ट त्याचा पण सिम्पल एक्झाम्पल असतो ऑफिसची खुर्ची करेक्ट ऑफिसची खुर्ची, hmm. खुर्ची, खुर्ची जर तुम्ही घेतली तर तुम्ही पंधराशे रुपयाची खुर्ची घेऊ शकता पाचशे रुपये घेऊ शकता आणि दीड लाखाची पण खुर्ची घेऊ शकता कुठली घेणार त्याने प्रोडक्टिव्हिटी किती वाढती जर तुम्ही खुर्चीच घेतली नाही आणि लाकडी स्टूल टाकले आणि मग लोकं म्हटले की माझी पाठ दुखते म्हणून मी घरी लवकर जातो आहे कोणाचा काय फायदा झाला आहे कोणाचं नुकसान झालं आहे ही सोय याची खर्च असतो पण त्याचं बेनिफिट काय आहे की आपल्याला प्रोडक्टिव्हिटी मिळते हा आपण जेव्हा विचार करतो प्रोडक्ट असेल किंवा सर्विस असेल त्याचा बेनिफिट काय आहे डायरेक्ट कळलं पाहिजे करेक्ट लास्ट असतं कॉम्पिटिशन आपण एकटे होत का मार्केटमध्ये मार्केटमध्ये जर आपण एकटे होत तर हा कोणी आधी विचार केला होता का Hmm. हा जर विचार केला नाही तर असं कसं असेल की हा विचारच नाही केला कोणी आणि जर विचार केला असेल तर कोणीतरी फेल झालं का कशामुळे फेल झालं कशामुळे फेल झालं त्याचा रिसर्च पण पाहिजे असतो काय चुकलं दुसऱ्यांचं हे विचार केला पाहिजे आणि याचा सिम्पल एक्झाम्पल असेल की आपल्याकडे जर आपल्याला इन्शुरन्स घ्यायचं असेल तर कितीतरी कित्येक इन्शुरन्स कंपनीज आहेत बरोबर तरी सगळे जगतात ते सगळे पैसे कमवतात ते कारण मार्केटच खूप मोठा आहे मार्केट जर मोठा असेल तर कॉम्पिटिशन इज गुड इनफॅक्ट कॉम्पिटिशन व्हॅलिडेट करतं की याची गरज आहे hmm. आणि तुम्हाला त्यांचा अप्रोच पण कळतो त्यांचे बेनिफिट्स पण कळतात अँड देन यू हॅव व्हॉट इज कॉम्पिटेटर ऍडव्हान्टेज तुमचा काय वेगळं आहे अप्रोच बेनिफिट युजर एक्सपिरियन्स हे सगळं झालंय आणि काय झालंय ना आपण फोनवर बसून आजकाल एवढे लेझी झालो आहे की आपल्याला कस्टमरचा विचार करावाच लागतो बरोबर कस्टमर इज द नाही म्हणजे बँकेचे मोबाईल ॲप बघा बापरे बँकेचे मोबाईल ॲप हा जो बापरे म्हणतोच ना पण शहरूल इट इज सो इम्पॉर्टंट की अत, मी आता मी सरळ म्हणतो आता ॲक्सिस बँकचा मोबाईल ॲप खूप भारी आहे त्यांनी खूप कष्ट घेतले तो ॲप चांगला बनवायला आणि तो ॲक्सिस बँक लोक वापरतात कारण तो मोबाईल ॲप भारी आहे करेक्ट मे बी एच डी एफ सी एस बी आय हॅज बेटर फीचर्स चांगले आहे अजून पण हॉरिबल आहे युजर एक्सपिरियन्स तो बदलता येईल का आणि ह्याच्यात आजकाल खूप लोक इन्व्हेस्ट करतात ओके okay. तर नीड अप्रोच बेनिफिट कॉम्पिटिशन अँड लास्ट इज टीम एकटा किती करणार आहे माणूस yes. तुम्हाला सरळ सांगतोय जर तुम्हाला कुठल्याही व्यापार चालू करायचा आहे माझा ॲडवाईस आहे एकटा चालू करू नका ओके okay. कारण करता येतं असं hmm. काही नाही की नाही करता येत करता येतं पण किती करणार मला ॲक्च्युली तोच प्रश्न होता की टीम मॅनेजमेंट कारण का वेन uh, यू स्टार्टेड दोन हजार पंधरापर्यंत पंचवीस लोकं होते ते अगदी क्लोज ग्रुप होते तुमचा कंट्रोल होता प्रत्येक प्रोडक्टवरती प्रत्येक सर्व्हिसवरती यू वर uh, इन्वॉल्ड युअर पार्टनरवर वॉज इन्वॉल्ड आणि ते सगळं हातात असतं तेव्हा तिथून पाचशे जाताना भीती नाही का वाटत कारण भीती कशाबद्दल म्हणतोय मी ते कमी कारण तुम्ही लेटगो करावं लागतं तुम्हाला दुसऱ्या माणसावरती ट्रस्ट ठेवावं लागतं आणि ट्रस्ट ठेवताना भीती वाटते सो झिरो टू वनमध्ये मला असं वाटतं की एका एक पॉईंटला शक्य आहे पण वन टू टेन किंवा वन टू हंड्रेड जाताना तुम्हाला लेअर सेकंड लेअर ऑफ लिडरशिप करायला लागते थर्ड लेअर ऑफ लिडरशिप करायला लागते आणि तिथं तो विश्वास स द्यायचा आहे एकमेकाकडे म्हणजे लिटरली मूल आपलं डेकेअरमध्ये टाकल्यासारखं आहे त्या बाईवरती विश्वास ठेवायचा आहे सलोडली केस सुगाच गेले नाही ना पण पण हे आम्हाला खूप आधी कळलं होतं टू थाउजंड टेनमध्ये <laughs> माझ्या पार्टनरला डायबेटीज डिटेक्ट झाला तेव्हा आम्ही डिसाईड केलं की दोन गोष्टी करायच्यात एक तर टर्म इन्शुरन्स घ्यायचा कारण जर आपल्याला काहीतरी झालं तर आपले फॅमिली राहिली पाहिजे नीट एक इन्शुरन्स केलं नीट तगडा आणि दुसरं म्हटलं चांगली टीम बिल्ड करू तेव्हा आम्ही सगळं मी एकटा एक नाही एकटा करता येत नाही तेव्हा आम्ही डिसाईड केलं की बाहे दोन आहे टीम बिल्ड करणं काय लोक अच्छेची आहे चांगली लोकं सापडली कामं चांगली होतात पण चांगली लोकं सापडणे खूप अवघड असतं hmm. म्हणजे आमचा फर्स्ट मॅनेजमेंट हायर हा? समीर तिलक अजून आहेत आमच्याबरोबर टू थाउजंड इलेवनमध्ये आणि सतीश तालीम जो म्हटलं ना त्यांनीच इंट्रोड्यूस केलं होतं पण जेव्हा समीरनी आम्हाला जर सांग आम्हाला सांगितलं oh, समीर त्यांनी आम्हाला सांगितलं की हा माझा ॲन्युअल पगार आहे तो पगार आपल्या कंपनीच्या अख्ख्या पेक्षा जास्ती होता वाव wow. <laughs> <laughs> तर आम्ही बघितलं एकमेकांकडे बाय थँक्यू व्हेरी मच पण आम्हाला अफोर्डेबिलिटी नाही आहे म्हटलं ते जाऊ ते तुम्ही करता काय काम गेलं सांगितलं एक आणि म्हटलं थँक्यू व्हेरी मच कॉफी झाली एक महिन्यानंतर समीर आमच्याकडे झाले आणि म्हटले मी तुम तुमची कंपनी जॉईन करतो आहे म्हटलं बाई आप अफोर्डेबिलिटी नाही इतना तुम्हाला पगार नाही मी काही म्हटलं का मला तेव्हा ते ही ॲट रिच अ लेवल की तेव्हा आपण नोकरी करतोय करतोय पण डोक्याची मंडई झाली आहे mm. त्याच्यानंतर एका टाईमला तुम्ही बसतो की पैसे इज नॉट द गोल सॅटिस्फॅक्शन इज येस yes. आम्हाला डायरेक्ट म्हटलं की तुमच्या कंपनीत मला टेक्निकल हँड झॉन काम करायचं आहे टीम बिल्ड करायची आहे प्रोडक्ट बिल्ड करायचं आहे मला हे इकडचं ईमेल तिकडचं अप्रुव्हल याचं काम नाही करायचं आहे मला ॲक्च्युली काम करायचं आहे तुमच्याकडे आले काम हम सकते गॅरंटी खाम काम खूप आहे खूप चांगलं काम आहे हात घाण करायला तयार असं तर भरपूर आहे होते गरज पण नव्हती त्यांना पन्नास टक्के पेकटवर होते आमच्या बरोबर दोन वर्ष पण टू थाउजंड इलेवन टू फोर्टीन सांगितलं होतं एवढा चांगलं काम केलं कारण आम्ही टीम पण तशी बिल्ड केली होती की विदिन टू इयर्स नॉट ओनली त्यांचा पगार वॉज बॅक टू मार्केट स्टँडर्ड अबव्ह मार्केट स्टँडर्ड्स विथ पर्क्स लोकांना इन्स्पायर कसं का केलं कारण काय अशी लोक तु, तुमच्याकडे येताना हे सगळं गिवअप करून हा विश्वास टाकला कसा त्यांनी म्हणजे एक तर झालं की बाबा त्यांना चांगलं काम करायला मिळणार होतं पण काहीतरी तुमच्या दोघांमध्ये बघितलं असेल ना कारण ॲज अ यंग ऑन्टरप्रिन्युअर म्हणजे आम्ही आता छोटीशी कंपनी चालू केली की के, हे बघणारे जे लोक असतील त्यांना जेव्हा अशी टीम हायर करायची किंवा त्यांना असं एक्सपेक्टेड असतं की आता माझ्यावर लोकांनी विश्वास टाकर पाहिजे त्यांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय गोष्टी नाही केल्या पाहिजेत एक ही फाउंडर फाउंडर मेंटॅलिटी म्हणतो की ते लोक बघतात सगळे तुमच्याकडे एका छोट्या ऑफिसमध्ये केबिन्स नसतात आत्ता आहे आत्ता ठीक आहे पण छोट्या ऑफिसमध्ये सगळे एकत्र बसतात ट्वेंटी फोर बाय सेवन सगळी मोठी किंवा छोटी लोकं तुमच्या कंपनीत त्यांचं लक्ष तुमच्याकडे असतं तुम्ही काय करता कसे करता आणि त्याच्यातनं त्यांना विश्वास येतो ते कस्टमरशी कसे बोलतात कस्टमरला कधी धाडा शिकवतात कधी कस्टमरचं ऐकतात कधी भांडणं करतात कधी शिव्या घालतात काय करतात सगळं बघतात आणि दॅट इज इन्स्पिरेशन एथिक्स टीम बिल्ड झाली चांगली आणि hmm. एकदा टीम चांगली बिल्ड झाली ना की चांगली टीम चांगल्या लोकांना हायर करते नाईस nice. त्या अख्ख्या टीममध्ये एक चुकीचा माणूस तुम्ही हायर केला hmm. ना तिकडे गडबड चालू होते म्हणून तुमच्या इनिशियल टीममध्ये बिझनेसमध्ये ट्रस्ट हा सर्वात मोठ मोठी गोष्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे ॲबिलिटीज आर डिफरंट म्हणजे सर समजा कोणातरी नाही येत असेल कामं पण विश्वासू असेल हायर करा काही प्रॉब्लेम नाही शिकवू शकता तुम्ही शिकवू शकतात पण ट्रस्ट शिकवू शकत नाही मला ओव्हरऑल आता ही जर्नी लक्षात येते आणि आता पाचशेवरनं पुढे जाताना भूक थांबते का भूक बदलते थांबत नाही भूक बदलते आता माझं सांगतो आहे मला पन्नास साठ लोकपर्यंत मी कम्फर्टेबल आहे मॅनेज करायला आपले जसे शंभर लोक झाले तेव्हा मलाच लक्षात मला लक्षात आलं की यार नाही यार आहे कारण मला काय की बिझनेस वाढवायचा आहे लोक बिझनेस वाढवण्यासाठी लोकं वाढवू लागणार पण आय एम नॉट अ मॅनेजर म्हणजे प्रोसेस पर्सन आज पण मी टी शर्टमध्येच ऑफिसला येतो पाचशे लोक झालेत तरी टी शर्टमध्ये येईन मी ऑफिसमधला पण आता कस्टमर आला कस्टमर समोर मी टी शर्टमध्ये थांबणार अरे आय नो यू स्टील कोड म्हणजे तुम्ही अजून पण कोड कोडिंग करतो कारण जनरली सोडून देतात कोडिंग सीओ वगैरे कोड नाही करत पण मला आवड आहे इट्स माय ऑक्सिजन म्हणून मला करायचं आहे मग विचार केला की जर मला बाकी सगळी कंपनी जर मॅनेज करायची हे सगळं जर सोडावं लागलं हे मला सोडायचं नाही आहे म्हणून सात वर्ष आधी सात वर्षापासनं मी माझ्या कोर टीम जी बिल्ड केली होती आम्ही सहा जणं होतो त्यांच्यात मी सर्वात लहान आहे सर्वात लहान आहे पण सर्वात मोठा आवाज आहे आणि मी असे प्रश्न विचारायला लागलो मी उद्या मेलो तर काय होईल आणि लगेच लगेच आपलं आपण लोक अरे असं असं वाईट वाईट विचार करून बघ नाही मी आत्ता सांगतो आहे मी घरी असताना मेलो उद्या कंपनी बंद पडेल का काही लोक हो म्हणतात काही लोक नाही म्हणतात जर <coughs> बंद पडेल तर का बंद पडेल नाही पडली पाहिजे नाही पण का बंद पडेल अरे का अरे व फायनान्स कोण देखे का ठीक आहे अरे व ते कॉन्फरन्सला कोण जाणार अरे ते सेल्स कोण आणणार अच्छा एक एक ही गोष्ट काढली आणि म्हटलं चला हे आपण फिक्स करू अच्छा सेल्स कोण करणार म्हणजे जर माझ्या रिस्पॉन्सिबिलिटी ऑटोमॅटिकली रिस्पॉन्सिबिलिटी सेल्सवर होती आपला रिप्लेसमेंट शोधू ना झाला रिप्लेसमेंट शोधू अकाउंट्स फायनान्समध्ये प्रॉब्लेम येईल चला अकाउंट्सवाला शोधू मार्केटिंगचा प्रॉब्लेम येईल चला मार्केटिंगवाला शोधू हे असे सगळे एक 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 गोष्टी या लेवलपर आणले की मी ऑफिसला नाही आलो तरी ऑफिस चालतं hmm. पायलट आणि हे करायला पाच वर्ष लागले आत्ता माझ्याकडे डेप्युटी सीईओ आहे पुढच्या वर्षी ही विल बिकम द सीईओ ऑफ द कंपनी बिकॉज पाचशे लोक रन करायला ही मला आय डोंट थिंक आय एम केपेबल ही पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते इन बिझनेस आपल्याला माहिती असलं पाहिजे आपल्याला काय चांगलं जमतं आणि काय चांगलं जमत नाही खूप सारे बिझनेस याच्यामुळे पण फेल होतात की नाही कंट्रोल सगळं माझ्याकडे पाहिजे मी 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 करणार सगळं करणार माझ्याकडे माझ्या अकाउंट्स फायनान्समध्ये एवढे विश्वासू लोक आहेत माझ्या ऑफिस बॉयपासून माझ्या ऑफिस बॉय पण माझ्यावर बारा वर्ष आहेत मला शेवटचे एक दोन प्रश्न आहेत सगळ्यांना आत्ता अंतरप्रन्युरशिपचा क्रीडा आता वातावरण तयार झाले प्रत्येकाला व्हायचं आहे मी त्याच क्रीड्यातला एक पार्ट आहे आणि आय टीमध्ये तर आता प्रत्येकाला असं वाटतं की यार नी नी मजा नाही आरे हो नाईन टू फाईव्ह मी मजा नाही आर आहे आणि ते बऱ्याच जणांना होतं आणि पण मला काय पॉईंटला तो डिसिजन घेतला पाहिजे कारण की ती आग काहीतरी असली पाहिजे ती किती आग असली पाहिजे म्हणजे ॲट व्हॉट पॉईंट यू शूड डिसाईड की बास आता अंतर्प्रिन्युअर व्हायला मी तयार आहे और आत्ता मी सोडलं आता म्हणजे काय असलं पाहिजे तेव्हा तुम्ही सोडलं पाहिलं नाही तर अर्धवट आगीत जर तुम्ही केलं तर कच्ची राहणार राहणाऱ्याच बरं म्हणजे दोन तीन गोष्ट आहेत एक तर सगळ्यांना वाटतं की अरे मी दुसऱ्यांकडे बघतात hmm. त्याला जमलं तर मला जमेल हे कंपॅरिझन करू नका ध्येर इज नथिंग रॉंग विद अ सॅलरी जॉब तुम्हाला जर इफ यू थिंक अंतरप्रनरशिप इज ऑल अबाउट लिडरशिप ओनरशिप रिस्क ॲपिटाईट म्हणजे आपण लोकांना मॅनेज करायचं आहे आपण पैसे जास्ती बनवायचे आहेत आपण रिस्क घेऊ हे सगळं तुम्ही सॅलरीमध्ये पण सॅलरी जॉबमध्ये पण करू शकता आणि असतंच मॅनेजरला काय मॅनेजर इज रिस्क ही इज मॅनेजिंग रिस्क आणि आता इंटरप्रन्यशिप आलंच आहे की म्हणजे तुम्ही इंटरनली युनिट ओन करता आम्ही करतोच असे जोशमध्ये पण असंच आहे जोशमध्ये असे वेगळे वेगळे बिझनेस युनिट जे आहेत बिझनेस युनिट हेड ओन्स द प्रॉफिट अँड लॉस फॉर हिस बिझनेस आणि तो लॉस झाला hmm. तर या स्वतःचा पगार कश घेताय का असा आम्ही विचारतो आणि नाही घ्यायचा आहे अंडरस्टँड स्वतःचा फक्त पगार सगळ्या तुमच्या बिझनेस युनिटमध्ये कट होईल पगार कारण तुमचा बिझनेस नीट नाही झाला पण तुमचा बिझनेस झाला घ्या अजून बेनिफिट्स पण द्या रिस्क पण घ्या तो ते अंतरप्रनरशिप और इंट्राप्रनरशिप इज शुड नॉट बी बेस्ड ऑन मनी म्हणजे फक्त मी अंतरप्रनर झालो म्हणजे पैसा जास्ती मिळेल याच्यावर कधी करू नका पैसे बाय प्रोडक्ट आहे मग प्रोडक्ट काय hmm. प्रोडक्ट इज पॅशन एकदम लहान वया आउट ऑफ कॉलेज त्यांना मी एकच गोष्ट सांगतो पैसे किती मिळतील म्हणून नोकरी नाही घ्यायची hmm. नोकरीमध्ये काय शिकायला मिळेल त्याच्यामुळे नोकरी घ्या ओके okay. डायरेक्ट धंदा चालू करू नका कारण जोपर्यंत तुम्ही पडून धडून आ, लागत नाही तोपर्यंत तो तुम्ही बिझनेस करू शकत नाही आणि जर डायरेक्ट कॉलेजवरनं तुम्ही बिझनेस चालू केला आणि फेलियर जर तुम्ही जर फेल झाला मी डिप्रेशनमध्ये बघितलं हो आहे चोवीस वर्ष गेलं तुम्हाला डिप्रेशन होतं सुसाइड्स हे कारण बघितलंच नाही आधी कसं आहे थोडं व्यवसाय करण्याच्या आधी थोडा त्याचा एक्सपिरियन्स घ्या आता किती एक्सपिरियन्स ते तुमच्यावर आहे पण बिझनेस त्याच्यातच चालू करा ज्याचा तुमचा सर्वात मोठा पॅशन आहे मग तुमचा पॅशन पॅशन शोधा आणि पॅशन शोधायला तुम्हाला पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस पस्तीस वर्ष लागले तरी चालेल पण तुमच्या पॅशनमध्ये तुमचं बिझनेस करा पैसे येतील आता मी बघितलं आहे की लोक पन्नाशीला पण पन बिझनेस चालू केला आहे आणि पंचवीसला पण चा बिझनेस चालू केला आहे ऑपॉर्च्युनिटी बघतात पण ते जे मी सांगितलं होतं नीड अप्रोच बेनिफिट्स कॉम्पिटिशन टीम हे उत्तर मिळाल्यानंतर चालू करा हे पहिले रिसर्च लागतं याला चार पाच महिने जातील आणि रिसर्च करा नुसतं पॅशनवरती तरणार नाही पॅशन तुमचं ह्या पाच क्रायटेरियामध्ये तरलं पाहिजे तरच, तरच या फिल्टर्स मधनं गेलं पाहिजे फॅमिली पूर्ण आर्मीमध्ये होती तर मग हे बिझनेसचा किडा कुठून आला आणि बिझनेसचा किडा येताना मिडल क्लास मराठी मेंटॅलिटी आड नाही का आली हा बिझनेसचा किडा आय थिंक कधी कधी असं असेल तर रक्तात असतो रक्ताच्यावर तर स्टोरी पण एक चांगली आहे माझे वडील आर्मीत होते त्यांनी वीस वर्षा बावीस वर्षानंतर रिटायरमेंट घेतली आणि म्हणजे तेव्हा त्यांचे बावीस वर्ष झाल्यानंतर ते बेचाळीसचे होते आता बेचाळीसला ते म्हटलं की मी काम नाही करणार मी बिझनेस करणार आजोबा आले होते आणि त्यांना सांगितलं होतं की बाई आपण अपन, आपण मराठी माणूस होत व्यवसाय आपल्या रक्तात नाही आहे म्हणजे वडील त्यांना म्हटलं तर बरं ठीक आहे कशात आहे कोणाचकडे म्हटलं ते गुजराती मारवाडी ह्यांच्या ह्यांच्या रक्तातच धंदा असतो बिझनेस करण्याची ॲटिट्यूड असतो ते करतात माझ्या वडिलांनी म्हटलं बरं ठीक आहे मी ब्लड ट्रान्सफ्युजन करतो रक्त बदलतो <laughs> पण बिझनेस चालू केला त्यांना पण मी बघितलं आहे नाइनटीन नाईन्टी टूमध्ये त्यांनी बिझनेस चालू केला तेव्हा काहीही नव्हतं का नाईन्टी टूमध्ये तुम्ही बिझनेस चालू करताय ते वेस्ट मॅनेजमेंटमध्ये तेव्हा नाईन्टी टूमध्ये पण तर लोक तर वेस्ट मॅनेजमेंट तर दूरची गोष्ट आहे तेव्हा विचार पण करायचा आज कुठेतरी लोक जागे होतात ते पण यांनी नाइन्टीन नाईन्टी टूमध्ये चालू केलं बिझनेस मग तेव्हा बिझनेस चालू करतात त्यांनी सगळं बघितलं आहे मी त्यांचं किती आवड झालं होतं त्यांचा स्ट्रेस फायनान्शियल स्ट्रेस कस्टमर स्ट्रेस उगाच सगळ्यांचं ऐकून घ्यायचं चार वाजता सकाळी उठायचं चार बारा वाजता रात्री झोपायचं आणि परत चार वाजता उठून एकदम तसेच ताजेतवाने हे सगळं आर्मीमध्ये असताना त्या लेवलला पोचल्यानंतर तुम्ही परत ग्राउंड झिरोला येऊन बिझनेस कसा चालू करता हे बघितलंय मी पुण्याहून हैदराबादला जायचं बसचं तिकीट नव्हतं त्या बसच्या मधल्या कप्प्यात छोट्याशा स्टूलवर बसून त्या वयात जर तुम्ही जाणार असतील तर ते हे मी बघितलं आहे सगळं आणि वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे लिटरली शेण ड्रम भरून शेण आमच्या घराच्या बाहेर असायचं त्याच्यात मी खांद्यापर्यंत हात घालून त्याला स्टर केलं आहे म्हणजे तुम्ही शेणाच्या दोन एक इंच दूर असताना हे आम्ही पण मी पण केलं आहे मग त्याच्यातनं तुम्ही जर करताय आणि तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा चालू करायचं होतं वडिलांनी मला एकच सांगितलं होतं की माझं लग्न झालं होतं जेव्हा hmm. बिझनेस चालू केला तेव्हा वडिलांनी सांगितलं होतं की बिझनेस जर तू चालू करतोय तर तू आता एकटा नाही आहेस बायको पण बायको फॅमिलीचा सपोर्ट नसल्याशिवाय चालू करू नको कारण बिझनेस चालू केल्यानंतर बायको नाही म्हटली आणि तू तरी चालू करू शकतो पण आणि केलं आणि वाईट परिस्थिती आली बिझनेस तर बघायचं आहे पण मग बायको पण म्हणेल की कशाला चालू केलं मी सांगितलं होतं तो स्ट्रेस वेगळा असतो फॅमिली स्ट्रेस आणि बिझनेस स्ट्रेस हे वेगळी गोष्ट असतात माझ्या बायको तिचे वडील पण बिझनेसमॅन होते म्हणून तो एक सपोर्ट होता फायनान्शियल सपोर्ट नाही इमोशनल सपोर्ट फॅमिलीचा इमोशनल सपोर्ट असला पाहिजे तो सगळे सपोर्ट करतात मग बिझनेस चालू करा ऑन पॅशन पैसे इज नॉट इम्पॉर्टंट पैसे लागत नाही बिझनेस चालू करायला डिरेक्शन लागतो आणि हजार दिवस हजार दिवस फक्त एक गोष्ट तुम्ही करा गॅरंटी देतो बिझनेस इफ यू आर एबल टू सर्व्हाइव्ह थाउजंड डेज ऑफ बिझनेस यू विल मेक इट वा आय गेस हाच गुरुमंत्र घेऊन जातो मी आज इथून बट एनिवेवे थँक्यू सो मच गौतम दिस वॉज प्लेझर टॉकिंग टू म्हणजे तुम्ही खूप खूप आम्हाला खडे बोल सुनावलेत आणि त्यातनं मला गॅरंटी आहे की आम्हाला बिझनेसमधल्या ज्या निटीगिटीज आहेत किंवा इंटिग्रेसीचं आहेत कुठे चुकचं नाही कुठे पाय मजबूत टाकायचा आणि कुठे पाय काढता घ्यायचा ह्या बऱ्याच गोष्टी आम्हाला आज कळाल्या आहेत थँक्यू सो मच फॉर गिविंग अस टिप्स आणि वेळ तुमचा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सार्दूल बरेच जण नुसतं बघत आहेत कार्यक्रम आवडतो छान वाटतं कॉमेंट करतायत पण सबस्क्राईब करत नाहीत प्लीज सबस्क्राईब करा जिथे जिथे तुम्ही हा ऑडिओ पॉडकास्ट ऐकताय तर प्लीज आम्हाला फॉलो करा रेटिंग द्या त्याच्यावरती आमचा पोट आहे सो धंदा शिकतो आहे तर प्लीज धंद्याला मदत करा एनिवे थँक्यू सो मच